दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता आता वर्तवली जाते. राष्ट्रपतींनी भाजपचं पत्र गृहमंत्रालयाकडे पाठवलेलं आहे. भाजपनं राष्ट्रपतींकडे दिल्लीमध्ये आप सरकार बरखास्त करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भाजपची मागणी ही पुढील कारवाईसाठी पाठवलेली आहे. भाजप आमदारांनी दिल्ली सरकारमुळे घटनात्मक संकटाचा आरोप केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे. शिवाजी, दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आता वर्तवली जाते. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सध्या सरकार आहे आणि भाजपच्या आमदारांनी 30 ऑगस्टला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती आणि भेटीदरम्यान त्यांनी सगळ्यात महत्वाची जी कारणं दिली होती त्यामध्ये महत्वाचं कारण हे होतं की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये सध्या कारागृहात आहेत आणि कारागृहात असल्यामुळं दिल्लीमध्ये संविधानिक जबाबदाऱ्यानुसार संविधानिक कार्य करताना अडचण निर्माण होत आहे असं हे पत्र लिहिण्यात आलं होतं. भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली होती आणि या भेटीनंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही ज्या योजना आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना ही दिल्लीमध्ये सुरू नाही, त्यामुळे अनेक लोकांना मदत मिळत नाही, वैद्यकीय मदत असा त्यांचा दावा होता. मध्यंतरीच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दिल्ली जलमय झाली होती अशा सगळ्या कारण त्यांनी दिले होते आणि त्यामुळे दिल्लीमध्ये या सगळ्या कारणांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपती शासन लावं अशा आशयाचं एक पत्र त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलं होतं आणि या सगळ्या हे पत्र जे आहे आता गृहमंत्रालयाच्या नियमानुसार पुढे देण्यात आलेलं आहे आणि यावरती गृहमंत्रालयाचा अहवाल आल्यानंतरच या सगळ्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू निर्णय घेतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.